भाजपचे असेल, राष्ट्रवादीचे असेल की शिवसेनेचे असेल, प्रत्येक आमदाराला विचारा, शिंदे साहेब तुम्हाला काय मदत करू शकले किंवा तुमच्यासाठी काय त्यांनी केलंय. सगळ्यांसाठी झटणारा हा नेता आहे, फक्त पक्षापुरता मर्यादित नव्हता, या प्रत्येक जण निवडून यावं ही त्यांची भावना होती. तरी एकनाथ शिंदेचं नाव जाहीर करायला उशीर होतोय हे तर मान्य करा ना तुम्ही. आता होतोय उशीर, काही कारणं असतील, काही समीकरणं असतील, परंतु मला वाटतं आजही माझा पक्ष म्हणून मी म्हणतो की एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा ज्याला महाराष्ट्राने पसंती दिलेली आहे त्यांना तुम्हाला डावलू नये किंवा डावलता येणार नाही. एक दुसरी गोष्ट अशी की तुम्ही केंद्राचा उल्लेख केला, काल तुमच्या सर्व खासदारांनी, आजी माझी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती भेटीसाठी, परंतु ती काही मिळाली नाही. परंतु आज मात्र सुनील तटकरेंना बरोबर वेळ मिळाली, हा दुजाभाव वाटत नाही का? आता थोडंसं सरकार बदललं, गणित बदलली, तुम्हाला पण थोडंसं डावललं जातंय. नाही नाही, सुनील तटकरे खासदार आहेत, बाकी पण खासदार आहेत, लोकसभेचे पण खासदार आहेत. लोकसभेचं अधिवेशन चालू असतं, एखादा दिवस असा असतो ज्या वेळेला वेळ देता येत नाही, परंतु याचा अर्थ मोदी साहेब आम्हाला भेटत नाही अशातला भाग नाही. सर्वजण भेटतात, बोलतात, अत्यंत चांगले रिलेशन्स आहेत, आणि तटकरे भेटले म्हणून आपल्याला भेट नाकारली की काय असं आमचं कोणतंही मनामध्ये शंका सुद्धा दिसते ना स्पष्ट. काय दिसणार आहे, काय होत, मला वेळ नाही देत, तटकरेंना भेटतात हे तर स्पष्ट दिसतंय. अहो आजचा वेळ त्यांचा शेड्यूल काय असेल त्याच्यावरती वेळ ठरत असते, दर दिवसाचा वेळ शेड्यूल त्यांचं वेगवेगळं असतं. शिरसाट साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू मांडतायत मला काही दुमत नाहीये, परंतु एक मात्र दिसतंय की जेव्हा उद्धव ठाकरे बोलायचे की भाजप नेहमी दगाफटका करतं किंवा पाठीत खंजीर खुपसतं, आता तुम्हाला असं वाटत नाही की भाजपची बदललेली बॉडी लँग्वेज, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांची लॉबिंग आणि तुम्ही तुमच्या पक्षासाठी करत असलेली लॉबिंग, कुठेतरी एकनाथ शिंदेना साइडलाइन करणं, हे आता तुम्हाला पटतंय उद्धव ठाकरे? नाही 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 नाही, भाजप आता कधी बॉडी लँग्वेज बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही. भाजपला एक जे काही लोकांनी असं गृहित धरलं नाही का भाजप हे फसवतं, भाजप हे तुम्हाला असं फायदा झाल्यानंतर यूज अँड थ्रो करतं, संजय राऊत तेच बोलतात, ते बोलतात, या सगळे हे सगळे विरोध त्यांना स्वतःला लावून घ्यायचे नाहीत. भाजपने एखादा कमिटमेंट दिली ती पूर्ण करते ही प्रतिमा त्यांना सुद्धा तयार करायची. म्हणून तुम्ही हे समजू नका, सुनील तटकरे भेटले मग आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतील आणि शिवसेनेला कुठेतरी बाहेर काढतील असं कधीही होणार नाही. असं केलं तर भाजपला ते सर्वात जास्त त्रासदायक ठरेल आणि म्हणून भाजप अशा ह्या नीती अवलंबणार नाही, एवढी मॅच्युरिटी त्यांच्या. त्रासदायक ठरण्यासारखी आता परिस्थितीच नाही ना, मेजॉरिटी तिकडे आहे, त्यामुळे त्रासदायक कसं? मॅच्युरिटी असणं किंवा नसणं हा भाग नाहीये, मेजॉरिटी वगैरे हा भाग नाहीये, परंतु संख्याबळ तर त्यांच्याकडे जास्त आहे. संख्याबळ त्यांचं काय आमचं काय वेगळं नाहीच आहे, आम्ही वेगळं त्याला मानतच नाहीये, म्हणून संख्याबळ हे आमचं सर्वांचं आहे, परंतु तरी सत्ता असली म्हणून आम्ही आता काही करणार अशातला काही भाग नाही. म्हणून आम्हाला सुद्धा लोकांच्या भावनेचा आदर हा करावा लागणार आहे आणि हा आदर करताना कोणताही चुकीचा निर्णय सुद्धा आम्हाला घेता येणार नाही. पण आता काही भाजपचे नेते आहेत किंवा अपक्ष आमदार आहेत, खासदार आहेत, ते असंच म्हणतात की आता एकनाथ शिंदेंनी मोठेपणा दाखवला पाहिजे की 2.5 वर्ष किंवा 2.25 वर्षाचा जो कालावधी होता, देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते परंतु ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले, मग आता एकनाथ शिंदेंनी एक पाऊल मागे येऊन